वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही डिसाईड केलेलं की ज्योतिबाला जायचं, जे आमचे कुलदैवत आहेत. आणि आम्ही ठरवलेला 4 वाजताचा प्लॅन, पण आमचे घरचे उठले आहेत 6 ला. सो आम्ही 6 ला उठून तयारी वगैरे करून 1 ते 1.5 तास आम्हाला तयारीला गेलेले आहेत. बिकॉज आमच्या घरी ठरलेले आमचे तिघांचे प्लॅनिंग. इथे 4 जण रेडी झाले आहे, मी, पप्पा, दादा आणि ताई. ताई आणि दादा एका बाईकवरती आहे, मी आणि पप्पा एका बाईकवर आहे, कारण की दादा खूप फास्ट चालवतो बाईक. सो मी दादाच्या बाईकवर नाही बसू शकत, म्हणून मी बाबांच्या बाईकवरती बसलेली. सकाळी सकाळी काय मस्त वाटत होते, रोड खाली पूर्ण खाली होता रोड, आणि जर तुम्ही ढग बघत असाल तर पॉपकॉर्न झालेले पूर्ण वरती असे मस्त. माझ्या गावापासून ते ज्योतिबा 20 किलोमीटरवरती आहे, आणि ते गायमुख, कोल्हापूर आणि ज्योतिबा. तर हा ज्योतिबाला जाण्याचा रोड आहे. सो इथून आम्ही जात होतो ज्योतिबाला. इथे असं फ्रंट गेटवर दख्खनचा राजा लिहिलेला आहे, इथून एंट्री केलेली आहे. आणि तुम्ही जर बघत असाल, स्टॉल अजून ओपन नव्हते झालेले, आम्ही 7 ला पोहोचलेलो. आणि असं गुलाल बघून काय भारी वाटत होतं, असं वाटतं की यात्रा संपलेली आहे आणि आम्ही आता दर्शनाला आलो आहे. असं वाटतं की आत्ताच यात्रा संपली आहे, आम्ही दर्शनाला आलोय. आणि तुम्ही मंदिराच्या बाहेर बघू शकतात केवढा गुलाल होता, पूर्ण सगळीकडे पसरलेला असा. आणि जाता जाता माझा असा पाण्यात गुलालाचा पाय पडला, आणि माझा पाय हा देखील भरलेला आहे गुलालाने. खाली उंबरट्याच्या पाया पडून आतमध्ये एंट्री केली आहे. आणि इथे तुम्ही बघत असाल तर इथे पालखी आहे देवाची, त्याचं आम्ही दर्शन घेतलं. इथे गणपती आहे, मी थोडंसं रेकॉर्ड केलं कारण की तेव्हा त्यांचा अभिषेक चालू होता आणि त्याच्यामुळे मला काय शूट करायला नाही भेटलं. ही मुलगी किती गोड आहे ती मला सारखी बघत होती, तिचं माझ्याकडे लक्ष होतं पूर्ण लाईनीमध्ये. आणि इथे आमचं ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आणि मी बाहेर आलेली आहे आणि कळसाच्या पाया पडली आहे. जर तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल तर आहे ना वडा आणि कड, तर तुम्ही कधीच विसरू नका खायला, कारण की तो एक नंबर लागतो तिथला. आणि तुम्ही कधी गेलात तर नक्की खातो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर देखील करा. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज.